कशा आहात तुम्ही? तो आज असा मंडे आणि टाइम झाला हंगा सर 11. थंबनेल पळोवन तुमकां कळ आसतले, आयज आमगेर एक सबस्क्रायबर येवपाचे आसा. आणि लास्ट म्हाका ती न्ही हांगासर मेळली. आम्ही हांगा गेल्ली पळय सांजाव शिवोली, थंय मेळली म्हाका ती. आणि ती शिवोलीची ओके ती येवपाली, तेन्ना आमकां ती मेळ्ळी न्ही ती. ती येवपाली आपूण तुमगेर येता म्हणपाली एक दीस. ती आसता यू के, सो आतां ती वयतली यू के ती दीस मंथ ती आतां वयतली. सो वयच्या पयलीं आपूण तुमगेर येता म्हणपाली, सो कशें ना म्हणून. आनी म्हाका तर ना म्हणपाक जायना, तुमकां खबर आहा. तो म्हणटा यो म्हटलें आयज. सो आतां ती 10 सुमार ती बसीन बसला, आतां पावतली ती. शिव ताका हाडटलो, ती हांगा देंवतली परवरी स्टॉपार होली फॅमिली चर्च ना, तिका थंय देंव म्हटलें हांवें. मागीर शिव वयतलो तिका हाडपाक, आज शिव आसा बरें आरें. तो म्हटलें यो म्हटलें. तो आयज मंडे न्ही, नॉनवेज बीन खायना आयज. सो तिका म्हटलें आयज आमी नॉनवेज बी कांय खायना. ती म्हणपाली कांय प्रॉब्लम ना, वॅज कर म्हणपाली. तो म्हटलें जेवणूच तिका धाडटा हांव, कित्याक आतां ती येतली 12 जातली हांगा. आतां हांगात 11 जाली, ती पावता म्हटलें 12 जातली. आनी बेश्टे अशें धाडप तें बरें जायना न्ही. जें आमगेर हांव रांदलां तिका दिता हांव. तो हांवें म्हटलें तिका आयज नॉनवेज खायना सोमवार न्ही. ती म्हणपाली नाका म्हणपाली, नॉनवेज बीन वॅज चलता म्हणपाली. सो आयज मेन्यू आसा चण्याचो रोस. सगळे रेसिपी हांव तुमकां शेअर करतले. भाजी न्ही मम्मी ऑलरेडी केले, बीन्स भाजी तुमकां नॅक्स्ट टायम तुमकां दाखयता हांव. सो चण्याचो रोस, मागीर बीन्स भाजी, शीत, पुरी, भजी आणि पापड, लोणचें आणि एक रायस खीर करतले हांव. कितें गोडशें कितें जाय न्ही तोंडाक, ताका लागून सिंपलशें आसा मेन्यू. वॅजान की करतलें. आनी तिने मात सांगलें की तिका पनीर आवडना, कर पनीरचें हांवें कांयच करूं ना. सो सिंपल जें आमगे करता पळय तेंच तिका करतलें हांव. ओके सो चला या, आनी उलोवपाक टायम ना, फटाफट करया म्हटलें. मागीर तिच्या वांगडा बसून सुशेगाद आमकां उलोवंक मेळटलें, दाखयता तुमकां मागीर. ओके आनी ते विवाह सांजा व्हिडियोन ताका तुमकां दाखयला हांवें, ती मेळ थंयसर आमकां मेळ्ळी न्ही, ते तुमकां हांवें दाखयला तिचो व्हिडियो. ओके सो बरी दिसता कोण अशें येता म्हटल्यार. ओके चला करया, पयलीं हांव करतां चण्याचो रोस. ओके तुमकां रेसिपी शेअर करता, अशी तुमकां सदांच नॉनवेज दाखयता न्ही हांव. आयज म्हणटा सगळें वेज दाखोवया. फक्त भाजी मम्मी ऑलरेडी केला, ओके जस्ट मम्मी लावपाक गेला. ओके चला फटाफट करया आमी, सगळें रेडी करून दवरया. सो पुरी आनी भजी न्ही हांव एंडा लास्टाक करतलें, जेन्ना जेवपाक बसतलें पळय तेन्नाच. तर रोखडें येता न्ही. आनी भजी न्ही कालोवन पयलीं धरूंक जायना, उदीक सुट्टा ताका लागून. सो ती सगळें मागीर करतलें हांव. पयलीं चण्याचो रोस, मागीर भाजी केला, खीर, ती सगळें आतां करून दवरता. ओके चला फटाफट करया आमी. सो हांगासर न्ही आपण वटाणे, ग्रीन वटाणे घेतला आणि तिथून न्ही एक बटाट घातला कट करून. आणि हे न्ही कुकरान न्ही एक सिटी काढून घेतला आणि हे पळय झालेलं असा. ओके सो थोडं उदक घालून एका एक सिटी काढून घेतला आणि आता आम्ही तो मसाला करूया. सो हांगा घालता एक धाकटो समजा तेल घालता. सो आता घालता एक 7-8 ग्रीन चिली, एक कांदो न्ही उबो चिरून घेतला. आणि हांगासर घालता एक 7-8 लसूण घालता. सो आमकां न्ही मातशें फ्राय करून घेवंक जाय, एक बरो ब्रावन जायसर न्ही एका फ्राय करून घेवया. सो कांदो न्ही हांगासर लायट ब्रावन जाल्ले आसा. आतां आमी घालया सोय. सो हांगासर न्ही एक नाल्ल ग्रेट करून घेतला. सो आतां न्ही सोय न्ही बरें भाजून घेवंक जाय, एक ब्रावन कलर येसर न्ही एका बरें फ्राय करून घेवया. हांव पळय सोय न्ही आमी बरें भाजून घेतला आनी गॅस बंद केला आणि मातशें हें थंड जाल्लें आसा. सो आतां आमी घालया गरम मसालो आनी हळदी पावडर. मातशें हें थंड जावंक जाय, गरम मसालो घालनाकात. ओके आतां घालया. सो आतां घालया एक धाकटो चमचो हळदी पावडर. सो आतां घालता 2 धाकटे चमचो गोवन गरम मसाला. बरें एका मिक्स करून घेयात. आणि आतां आमकां हेजें फायन पेस्ट करून घेवंक जाय. उदक घालया थोडेशें आणि एका फायन पेस्ट करून घेवया. सो हें पळयात मसालो हांगा रेडी आसा. आतां करया आमी फुडलो प्रोसेस. सो तितून घालता एक 2 व्हडलो चमचो तेल. सो तेल न्ही हांगा तापलेलें आसा. आतां हांगासर न्ही एक कांदो घालता चॉप केल्लेले. सो कांदो न्ही आमकां 1-2 मिनटांनी बरें फ्राय करून घेवया. तर ब्रावन करनाका, आतां जस्ट 1-2 मिनटांनी ताका फ्राय करून घेयात. सो कांदे न्ही हांवें 1-2 मिनटां फ्राय करून घेतला. आतां आमी घालले टोमॅटो. सो हांगासर न्ही 2 धाकटे टोमॅटो न्ही चॉप करून घेतला. थोडेशें मीठ घालता आणि आमी ते वटाणे शिजयल्ले पळय तातूंत न्ही थोडेशें मीठ घातलां. सो आतां न्ही आमकां टोमॅटो मातशें सॉफ्ट जायसर न्ही कूक करून घेवया. सो टोमॅटो न्ही हांगा सॉफ्ट जाल्लें आसा. आतां आमी घालया एक वॅज मॅगी क्यूब. हें घालप ऑप्शनल आहा, पळय हितून न्ही टेस्ट बरो येता. बरें ताका मिक्स करून घेयात.
भाताखाली आले आम्ही बॉईल केलेले वटाणे आणि बटाट. बरे त्याला मिक्स करून घ्या आणि आम्ही बरे मिक्स करून घेतला. आता आम्ही घालूया मसाला पेस्ट. बरे त्याला मिक्स करून घ्या आणि मिक्सी जारांनी मसाला लावलेले थोडेसे उदक घातलं हवेन आणि करी तुमचं जिथे दाट किंवा पातळ जाय नाही त्याप्रमाणे तुम्ही उदक घाला. आणि थोडेसे उदक घालता. सो हे पण परफेक्ट हा आणि उदी घालचे ना. टेस्ट करून पळयात. थोडेसे मीठ घालता. आता एकाने बरेचसे खतखतो हाडया. अजून एक खतखतो येऊंक ना आणि चण्याचा रोस बी असता पळय त्यांना पुरी करूकच जाय. पुरी वगळाने एकदम बरं लागतं खावपाक. शीतावाडा मला इतला आवडणार म्हणजे डायरेक्ट पुरी करूया. खूप सारे पुरी करून आणि सो पुरी करूया. आणि आयसर काम बिघिन आले सगळ्या बिघिन दाडू मारले पुसले सदाचे काम त्याने किरे. सो अजून ते खतखतो येऊंक ना आणि बाहेर पाऊस पडटा. आता व्हडलो पाऊस येतलो कमी आले काय धड ना पावसाचे. सो हे पळयात करी किती बरे असे खतखतो आयल्लो असा. आता हे झाले रेडी असा. आता घालूया कोथमीर चॉप केलेले. सो हांगासर न्ही चण्याचा रोस रेडी. हे पळय. सो आता न्ही आम्ही पुरी डव करूया. सो हांगासर न्ही आम्ही थोडेसे उदक घातला. तातूंत घालता मीठ. सो आता घालता एक कप गव्हाचे पीठ आणि एक कप मैदा. सो मैदा आणि गव्हाचे पीठ मिक्स करून केल्याने पुरी बरे जाता. सो आता आम्ही बरे काढून घेऊया आणि एक डव रेडी करूया. हांगा पळयात डव रेडी असा आणि थोडेसे तेल लावून घेतलं हांवें. ओके आता हे सायडीन दवरूया मागीर ताका हांव पुरी करतले. सो आता न्ही आम्ही खीर करूया रायस खीर. सो हांगासर न्ही हांवें 1/3 कप न्ही रेशन रायस घेतला. ओके हितून आमकां खीर करूंक जाय एकदम बरं लागता. सो हांगासर हांवें 1/3 कप रेशन तांदूळ घेतला. ताका न्ही बरे वॉश करून घेऊया. सो हे पळया हांवें बरे वॉश करून घेतला. बासमती रायस सोडून तुम्ही खंयचे रायस घेऊ शकता. ओके हेका हांवें बरे वॉश केला आणि हांगासर न्ही हे पळयात हितून न्ही हांवें 1 टेबलस्पून एक व्हडलो चमचो न्ही हांवें हांगा तांदूळ घेतला सेम रेशन तांदूळ घेतला. सो हे न्ही आमकां बरे वॉश करून घेऊंक जाय. सो आता हितून घालता हांव 6 बदाम. सो आता घालता हितून हांव गरम उदीक घालून. आता आमकां हे सायडीन धरूंक जाय 15 मिनटां. 15 मिनटांनी हे बरे सूक जातले आणि जे बदामचे स्किन आहा पळय ते इझिली भायर येतले. सो हेका आमी 15 मिनटां सायडीन धरूया. सो आता न्ही वॉश केल्ले रायस न्ही कुकरान घालता. सो आता न्ही उदक घालया. सो हांगासर पळय हांवें 1/3 कप रायस घेतला. सो 1/3 कप हांव 2 टायम उदक घालतलें. सो आता न्ही थोडेशें घालता हांव. सो आता न्ही कवर करून न्ही आमकां एक 3 विसल काडूंक जाय. सो 3 विसल काडूंक येता. सो हेका न्ही 3 सिटी येयल्ली आसा आणि आता कुकर न्ही मातशें थंड जाला. ओके आता ओपन करया. पळयात रायस न्ही कूक जाल्ले आसा. सो परत हांवें गॅस ऑन दवरला आणि मातशें ताका मिक्स करून घेयात. आता रायस आहा पळय हे 95% कूक जाल्ले आसा. ओके आणि 5% उरला कूक जावपाचे ते आम्ही आता दूध घालून ताका कूक करया. सो आता घालूया आम्ही दूध. सो हांगासर न्ही हांव 1/2 लिटर दूध घालता. सो हांगासर न्ही थोडेशें दूध न्ही हांव काडून घेता. चड ना बस इतलेशें दूध काडून घेतलां हांवें. सो बरें हेका मिक्स करा आनी दुदाक न्ही आमकां बरेंशें आतां बॉयल हाडूंक जाय. मागीर फ्लेम आहा पळय लोत दवरात आनी ताका बरें बॉयल हाडुया. सो वोदोळ आमी दूध काडून घेतलेलें पळय तितून आमी घालया केसर. सो हितून हांव केसर घालता आनी एकाच्या सायडीन दवरता कित्याक बरें तें मातशें बरें सोक जातलें. आनी हांगासर हें पळयात बरें सोक जाल्लें आसा. आतां बदामचीं सालां आहा पळय तें काडून घेवया. सो हें पळयात हांवें स्किन काडून घेतलां आनी थोडेशें उदक न्ही हांवें काडून घेतलां. ओके चड उदीक नाका आमकां. आतां हें आमकां मिक्सरान घालून हेजें फायन पेस्ट करून घेवया. आनी चड उदीक बी घालनाका आतां इतलें उदीक पुरो आनी हेजें फायन पेस्ट करून घेवया. सो हें पळयात पेस्ट रेडी आसा
आणि मिक्सरांनी थोडं लागलेले तिथून हांवें थोडेशें उदक घातलां आनी हें मिक्स केलां. हें पळयात, सो हें पेस्ट रेडी आसा. सो हें आसा रायस आनी बदाम हेजी पेस्ट. सो हांगा पळयात दुदाक न्ही बॉयल येयल्लें आसा ओके, आनी सायडीन अशें मलाई बी लागतले, ताका अशें मलाई काडून न्ही परत दुदान मिक्स करात आं. आनी एकदां ताका बॉयल येयलें न्ही आनी ताका आमकां न्ही एक 7 to 8 minutes न्ही ताका बरें कूक करूंक जाय, जो पर्यंत हेका मातशें थिकनेस येयसर मातशें हें न्ही थीक जातलें बरें, ताका आमकां कूक करून घेवंक जाय. सायडीन अशें पळय लागता मलाई, तें काडून घेवंक जाय आनी दुदान मिक्स करूंक जाय. सो ऑलरेडी हेका बॉयल येयल्लें आसा, आतां आनीक ताका एक 7 to 8 minutes हांव कूक करतलें, तें मातशें दूद न्ही थिकनेस येतलें दुदाक. हांगासर पळयात 7 to 8 minutes जाल्ले आसा आनी दुदाक दूद न्ही मातशें हेका थिकनेस येयला, आनी सायडीन जें मलाई आहा पळय अशें काडून ताका दुदान मिक्स करात. हें पळयात मातशें थिकनेस जाला दुदाक. आतां घालया आमी ते बदाम आनी रायस आमी सोक करून दवरलेले पळय ते पेस्ट घालता, बरें ताका मिक्स करून घेया. सो आतां घालया आमी केसर आनी दूद. बरें ताका मिक्स करून घेया. आतां फ्लेम आहा पळय मातशें लो दवर आतां. सो आतां घालता हांगासर न्ही बदाम, काजू आनी पिस्ता अशें हांवें क्रश करून घेतला, तें घालता. जे की ड्रायफ्रूट्स तुमगे अवेलेबल आहा पळय ते तुमी घालूंक शकता. बरें ताका मिक्स करा. सो आतां आमकां न्ही हें 3-4 minutes एक बरें एका कूक करूंक जाय, कित्याक आमी आतां कच्चे रायस घातला न्ही बदामा वांगडा, कच्चा रायस तें मातशें कूक जावंक जाय. सो एक लो फ्लेमीन न्ही एका 3-4 minutes एक बरें कूक करून घेवया. सो 3-4 minutes जाल्ली आसा, एका हांवें बरें कूक करून घेतलां. आनी ह्या स्टेजीर न्ही आमकां शुगर घालूंक जाय, कित्याक बरं शुगर न्ही पयलींच घालूंक जायना. इफ तुमी शुगर पयलीं घातलें न्ही तें रायस आहा पळय तें कूक जावचें ना. सो आतां शुगर घालूंक जाय आनी हांवें 1/2 cup थोडें कमी घेतलां, 1/2 cup सुमार. तुमकां जितलें स्वीट जाय त्या प्रमाण तुमी शुगर घालात. बरें एका मिक्स करून घेयात. सो बरें एका मिक्स करून घेतलां हांवें आनी शुगर आहा पळय बरें डिझॉल्व जाल्लें आसा. आतां तितून घालता हांव इलायची पावडर. बरें एका मिक्स करून घेयात. सो हांगासर पळयात खीर रेडी आसा ओके, इतलेंच थिकनेस येतलें, हांव चड पातळ बी करनाकात ओके, हें परफेक्ट आसा. तर आतां गॅस बंद करता. सो हांगासर न्ही हांवें गॅस बंद केला आनी हाका लीड घालून न्ही आमकां सो हांवें न्ही हांगा गॅस बंद केला. आतां लीड धापून न्ही आमकां एक 10 minutes अशें दवरूंक जाय ओके. गॅस ऑफ करात आनी अशें धापून ताका दवरात, मागीर ताका ओपन करया आमी. आतां आमी करया भजी. हांव कांदा भजी करता. सो हांगासर न्ही हांवें 2 कांदे न्ही अशें लांबसर कट करून घेतला, 2 कांदे आनी हांगा ग्रीन चिली आनी कोरियंडर. सो हांगासर घालता एक 1/2 teaspoon अजवायन अशें ताका बरें पुसून घालात. सो चवीनुसार मीठ घालता आनी मीठ घालून न्ही ताका पयलीं बरें कालोवन घेयात, अशें बरें ताका कालोवन घेयात. सो हें पळयात ताका बरें हांवें कालोवन घेतलां. सो आतां आमी घालया चण्याची पीठ. सो चण्याची पीठ न्ही आमकां चड घालूंक जायना, बस थोडेशें घालूंक जाय. सो हांगासर हांवें 2 कांदे घेतला. सो हांगासर न्ही हांव एक 7-8 व्हडलो चमचो ओके, 7-8 एक व्हडलो चमचो हांव बेसन घालतलें. सो हें पळयात बरें हांवें मिक्स करून घेतलां, अशें आमकां मिक्स करून घेवंक जाय, चड पीठ घालूंक ना हांवें. अशें तुमी न्ही करून पळयात बरें बायंडींग जावंक जाय आनी मिक्स अशें ओके, अशें आमी घालतले तेलान. आनी मिक्स करतना हांवें उदक बी कांय घालूंक ना, कित्याक कांद्याक न्ही उदक सुट्टा, तेंच उदक पुरो ओके. सो पळयात हें जाल्लें आसा आनी रोकडेंच ताका फ्राय करूंक जाय, अशें मिक्स करून न्ही दवरूंक जायना, मागीर तें उदीक सुट्टा ओके. आतां आमी फ्राय करया. सगळें हांगा जाल्लें आसा जेवण रेडी आनी आमचें स्पेशल गॅस्ट आयला, तुमकां मागीर मेळयता.
आणि रितू आलो. रितू थोडा हाय म्हण. आमचे गेस्ट येले आसा, मागीर मेळटा दाखयता सगळे जेवण रेडी आसा. आणि बाहेर बरो पाऊस पडटा, दाखयता. सो बीन्स भाजी नी मम्मी ऑलरेडी केलेले हांगा आसा. बीन्स भाजी, चण्याचो रोस, आणि हांगा आसा राईस. राईस आणि राईस खीर. हे खीर तुम्ही मुद्दम ट्राय करात, हा बरं लागता. आणि हांगा आसा पुरी, भजी, आईचे पिकल आईन केला, मँगो पिकल, आणि पापड घे. पापड नी हितून घालून दवरला, कित्याक बरं ते मागीर मोव आता, सो प्लास्टिकान घालून दवरलं नी ते बरे मागीर कुरकुरीत उरता. सो हे आसा स्पेशल. आंटीक सॉरी म्हणटा, आई नॉनव्हेज ना आमगेर. आई नॉनव्हेज ना, आयज मंडे नी ताका लागून सगळे व्हेज केला. ओके, होप आंटी आवडटले, सांगतले मागीर तुमकां खावून. हां येस, तुमकां मेळयता आयचे स्पेशल गेस्टाक. माझे सबस्क्रायबर प्लस फॅमिली, आणि आयज ते आमकां मेळपाक येयला. आनी सांजा व्हिडिओन तुम्ही तिका पयला आसतले एका नी. सो आयज ते आमगेर येयली, कशी दिसता? बरें दिसता, व्हेरी नायस. म्हाकाय बरी दिसता खरेंच, इतलें टायम काडून तूं येयली आमगेर आमकां मेळपाक, खूब बरी दिसली. ओके, थँक्यू. आतां आतां आमी जेयता आनी थोडो व्हिडिओ काडना, ताका म्हणजे अशें अनकम्फर्टेबल करना. जेवून तुमकां सांगतली कशें आसलें कशें जालें. ओके, जस्ट झाले आमचे जेवण आणि बसून बरे खबरी मारले नी आंटी, खबरो सोपात ना आमचे. आता वयता म्हणजे आंटी वयता. आंटी किती आवडले तुका हांवें केल्ले सगळे जेवण? सगळे आवडले, एव्हरीथिंग सगळे जेवण बरे आसले. माझे फेवरेट वेजिटेबल आणि उसळ, चण्याचा रोस, पुरी वाणप लागता नी, बेस्ट. आणि पिकल, पिकल आणि आईचे पिकल खूप आवडले, थोडेसे पिकल दिला आंटी हांवें. व्हेरी नाईस, थँक्स फॉर हॅव्हिंग मी. हांव तुका थँक्यू म्हणटा, तू इतले टाइम करून आईले आमकां मेळपाक, आणि काय ना. वेलकम. आणि इतलो टाइम करून तुम्ही कितले जेवण केले? सदाचे आमची युट्यूब फॅमिली खबर आहे, सुद्धा करतात हा. असं काय ना, खीर आवडले, बेस्ट. शुगर फ्री, शुगर फ्री पहिले असताना खाल्ली शुगर, डायबिटीस तरी पण खाले, एन्जॉय केले पण खाले, खबरच ना खाल्याचे फाल्या. सो दॅट्स व्हाय एन्जॉय प्रेझेंट लाईफ, एन्जॉय या प्रेझेंट लाईफ, एन्जॉय योर प्रेझेंट लाईफ. आणि यू ऑल्सो से दॅट एन्जॉय योर प्रेझेंट लाईफ. ओ एन्जॉय योर प्रेझेंट लाईफ, फाल्याचे फाल्या, फाल्याचे फाल्या. आता जे आई खूप मजा. ओके, थँक्यू व्हेरी मच, गॉड ब्लेस यू, कीप इट अप. येस, आता वयता आम्ही आंटी ड्रॉप करपाक. आंटी बाबा हांगा ड्रॉप करा बाबाले आपल्याक स्टॉपार, हांवें म्हटलें नाशिव बाबा आपूण आतां फ्री आहा म्हटलें म्हापसा ड्रॉप करता म्हणून. आंटी 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 हांगा आसा. सो म्हटलें शिव आतां फ्री आहा न्ही, म्हटलें म्हापसा बस स्टँडार ड्रॉप करून या, म्हटलें आमी थंयच्यान ती बसीन वयतली शिवली. ओके चला आंटी, थँक्यू, बाय बाय, बाय बाय, गॉड ब्लेस यू, बाय बाय बाय, ओके थँक्यू, बाय. म्हापसा कार घेवन येवप म्हटल्यार पळय ट्राफीक पळय हांगात, हांगासर पावस पळय, वत आनी पावस, माकडाचे लगीन खंयचे नात, वत येता पावस येता, हे कितें व्हडलो पडटा आनी मागीर वयता पावस. बरो येयलो पावस, आनी तेवटेन न्ही गिरी ते तेवटेन मेळताना न्ही हे बसलेले पिकअप, पिकअप बसलेले, पण व्हिडिओ काढू ना, कित्याक बरं व्हिडिओ बारीक असले काढू ना. आता गेला असलो न्ही पिकअप, पावस बरो येयलो. हे पळय येतो व्हडलो पावस येयलो गेलो आनी वत पडला, पळय काय कळत ना पावसाचे. हांगा सामके बरे दिसता ग्रीनरी, तेवटेन पावस पडटा, हय तेवटेन पडटा, वत येयलो. ओदळ पावली आम्ही, हा कसं आवड करता हे पण आई 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 आणि रित्वी क्रिकेट किती रे कोण ही साऊथ आफ्रिका खोय आणि तू इंडिया.
पुरो रे ती विडे वडले जातले आव जस ओदळ पावली आम्ही येले मतो मी निदलो ऋत्वी निदलो मी तुझे स्टडीज घेतले आता टाइम झाला 9:30 व्लॉग एंड करपाक विसरले हांव तो म्हटले आता व्लॉग एंड करया ओके सो थोडेशे नाव घेता आणि आयज बरे दिसले हा आयज दीस कसो गेलो कळकूच ना अनुशना किरे आंटीन ताका मँगो हाडला आंटीन ताका मँगो दिला फ्रुट्स फ्रुट्स हाडले मँगो चॉकलेट आणि आणि किरे दिला ड्रॅगन फ्रुट्स चॉकलेट हा रे तुमक दाखयता खे चॉकलेट तेंचे तिने हे दिला जेली चॉकलेट आणि बरे हा जेली सामके ऋतिका आणि म्हाका बॅग बीन दिला बरे थँक्यू खंय रे तो कळकूच ना आयज आज दीस कशे गेले ते सकाळी रांदपाचे हातून उरले आणि आंटीक खंय आवडले खंय जेवण तेच दिसले म्हाका आणि काय ना आणि म्हाका खूप आवडटा अशें कोणाक रांदून वाडपाक ते म्हाका खूप आवडटा सो बरी दिसली आयज दीस कसो गेलो कळकूच ना चॉकलेट रे आपय जेली दिला जेली सगळं दाखयत तुमकां ताका न्हीद पडना आ जेली मोव सारके पळय अशें मोव आहा खाता हांव ओय आता जेवपाक जाय 9:30 जाली तर थोडेशे नाव घेता हांव आणि व्हिडिओ एंड करता ओके नाव आसा जोसिलीन फर्नांडीस प्रिन्स्टन मेंडीस ऑस्टीन रॉड्रिगीस गायत्री शेटगांवकर प्रितम नाईक आयज इतलेच नाव घेता हांव पुरो ओके चला आयचो हो व्लॉग हांव हांगाच एंड करता आणि व्हिडिओ आवडलो रेसिपी आवडले जाल्यार प्लीज लाईक करा शेअर करात आणि चॅनलाक सबस्क्राईब करात ओके तो मेळया नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय टेक केअर आई हा बाय बाय आई आवडले काय चण्याचं रोस आणि पुरी बरं आहे चण्याचं रोस आणि पुरी नी आता आ गे पुरी आणि आंटीक नी हांवें थोडे चण्याचो रोस दिले डबे घालून की तुझी मम्मी असा ती येऊ ना आणि तिका ते रोस ती खूप आवडले हा म्हटलं वर म्हटलं रोस आणि मम्मीचे पिकल तिका खूप आवडले पिकल दिली तिका हांवें बरे शेअरिंग इज कॅरी कोणे खाले म्हणून कोणे खाले बीन ती म्हाका बरी दिसता आणि तिका ते लॉन्च खूप आवडलं आईचे खंय रे हा हा बाय म्हणटा बाय म्हण मरे खंय लिपला चल सारखे आयज एक बड्डे आसा जस्ट न्ही म्हाका कालूच ताणे कमेंट केल्लें विश कर म्हणून सो बड्डे आसा क्रिजेनी सो विशींग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे गॉड ब्लेस यू विथ गूड हेल्थ हॅपिनेस देवा तुमची हेल्थ बरें दवरचें हांव हें देवाकडेन मागता तो वन्स अगेन हॅपी बड्डे क्रिजेनी इफ नांव बीन चुकलां सॉरी म्हणटा ओके चला बाय